तोडायला सांगितलं तर दोन माले तुम्ही वरतून तोडा, नंतर हिच्यानी तुम्ही हे करा, तर ते ऐकत नाही बोलते एवढा लवकर ते लोक नाही खालून मध्ये एवढा पैसे वाचवत होते हे लोकला, म्हणून फटाफट हे लोक नाही काम असं करून घेतलं सगळं. टोटल किती घराचं नुकसान झालं? चार घराचं नुकसान झालंय आणि सगळं सामान बी मात्र त्याच्यातच आहे. याच्या पहिले बी बंद केला होता काम, सगळे कॉन्ट्रॅक्टर सगळे पळ आलेले आहे, आता ते आहेत नाही ते कोण बी पहिला ते लोक ज्या टायमाला हे करायचं सेफ्टी बी नाही काय ठेवलेली, सेफ्टी कायच नव्हती असं पहिला बी मोठा पत्थर पडलेला होता, त्या दिवशी बी त्या लोकला सांगितलेला होता, त्या टायमाला तो एक जण होता जास्त नाटक जास्त करत होता, जास्त रुबाबनी गोष्ट करत होता आणि तो आता कुठे आहे तर माहिती नाही, आता सगळे ते पळालेले आहे. मला सांगायला पाहिजे होतं ना हे सामान काढून घ्या, आम्हाला सांगितलं ना बोलते तेवढं नाही येणार असं सांगितलं, मग आता सर्व एवढं नुकसान झालं ते कोण करून देणार आहेत, आता सर्व आमचं ते जेवढं आहे तेवढं द्यायला लागेल, सर्व भरायला लागेल, घर तीन तुटले आहेत घर, आणि सांगायला पाहिजे ना सामान बाहेर काढून घ्या, सामान बाहेर करायला नाही सांगितलं, चार घर तुटले, मग कोणाला लागलं लागलं नाही, पण आता तेवढं नुकसान झालं ना ते आम्हाला भरून पाहिजे. हा काय आहे ना आमचं घर बघ पुरा गेले, लोकांनी सांगितलं नाही एवढा येणार नाही ना बोलते काय नाही होईल तुम्हाला म्हणतो असं सांगितलं, बाहेर निघून गेलं म्हणून मी तर असं समजते पुरा हात झाला असता पुरा घर गेला तिकडचा काय आहे ते. भाईंदर सेकंडरी शाळेसमोर जी इमारत होती त्या इमारतीचं पाडण्याचं काम चालू होतं, एक 10-15 दिवस झाले काम चालू होतं आणि इकडे धूळ काम चालू असताना धुळीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण या इकडून होत होतं, ठेकेदार कोणतीही सेफ्टी पाळत नव्हता, वारंवार महानगरपालिकेचे अधिकारी यांना सांगून सुद्धा याकडे दुर्लक्ष करत होते, एखाद्याचा जीव गेला असता तेव्हा जाऊन यांना जाग आली असती का असं महाराष्ट्र निर्माण सेनेचा यांच्यावर आरोप आहे. आणि आज इकडे 5 ते 7 लोकांचं घराचं नुकसान झालेलं आहे, त्यांची भरपाई कोण करून देणार, कॉन्ट्रॅक्टर देणार की महानगरपालिकेचे प्रशासन देणार, एखाद्याचा जीव गेला असता त्याच्यानंतर जर तुम्हाला जाग येत असेल तर तुमच्यासारखं निर्लज्ज प्रशासन कोणाचं नाही. महाराष्ट्र निर्माण सेना याचा तीव्र निषेध करते आणि यांना ज्यांचे ज्यांचे घरं तुटलेले आहे यांना घरं मिळवून देण्याचं काम महाराष्ट्र निर्माण सेना करेल. कोणाच्या जानमानची काय आणि कॉन्ट्रॅक्टर आणि आजपर्यंत कोणतीही सेफ्टी पाळलेली नाहीये, त्यांना वारंवार सांगून सुद्धा स्थानिक इंजिनियर स्थानिक प्रभाग अधिकारी यांनी सुद्धा यांना कळवलं की आपण जिथपर्यंत पूर्ण सेफ्टी करत नाही तिथपर्यंत आपण काम चालू करू नका, बाजूला शाळा आहे, शाळेत आता 10वीचे माध्यमिक विभागाचे पेपर चालू आहेत तरी त्यांना काही नाही, मी वारंवार 5 ते 7 वेळा काम बंद केलं तरी सुद्धा ते एकदम मनमोकळ्यापणाने निर्लज्जपणाने काम चालू होतं, कारण यांच्यावर कोणाचंही अंकुश नव्हतं, यांना फक्त पैसे कमवायचे, कोणाचा जीव जातोय कोणाची घरं जाते त्यांना काही लेणं देणं नाही, जिथपर्यंत यांना न्याय मिळणार नाही तिथपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.